नमस्कार सर्ती मित्रांनो, आपल्या पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं स्वागत आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गहू पिकाचं लागवडाचं असं लागवड करण्यासाठी अद्ययावत आपण कशाप्रकारे करू शकतो. गहू लागवडीची माहिती आपण घेणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत गहू पिकाविषयी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गहू पीक लागवड तंत्रज्ञान कशाप्रकारे आपण अवगत करू शकतो ते माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. गहू पिकाची लागवड करताना बियाण्यापासून आपण खतं, पाणी व कीड व्यवस्थापन करतो, त्याचप्रमाणे ते महत्त्वाचं देखील आहे. तर हे करत असताना आपल्याला खत व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे पाणी व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची किडी ज्या पडतात त्या किडींचं व्यवस्थापन करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तर खत व्यवस्थापन करत असताना बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत देऊ शकतो. बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी तर हेक्टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 40 किलो पालाश आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर 3 आठवड्यांनी खुरपणी झाल्यानंतर पहिल्या पाण्याची वेळी आपण देऊ शकतो. उशिरा केलेल्या पेरणीसाठी हे प्रमाण हेक्टरी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश इतकं आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे निम्मे नत्र व स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर 3 आठवड्यांनी आपण देऊ शकतो. चिरायत गव्हासाठी पेरणीच्या वेळेस हेक्टरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद आपण पेरून द्यायचं आहे. पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना 2% युरियाची आपण फवारणी करावी. पश्चिम महाराष्ट्रातील मैदानी खोल काळ्या जमिनीवर गव्हाच्या उत्पादनाकरता आपण पेरणीपूर्वी प्रति हेक्टर 1 टन शेणखत देऊन गव्हाची पेरणी आपण जोड ओळीत 15 ते 30 सेंटीमीटर करू शकतो आणि प्रति हेक्टर आपण 17-35 नत्र स्फुरद किलो युरिया DOP ब्रिकेट मार्फत 2.7 ग्रॅम वजनाची ब्रिकेट याप्रमाणे 15 सेंटीमीटर अंतराच्या जोड ओळीत प्रत्येकी 30 सेंटीमीटर अंतरावर 10 सेंटीमीटर खोल आपण खोचावी. पश्चिम महाराष्ट्राच्या मैदानी प्रदेशातील लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये गव्हाचे अति उत्पादन आर्थिक फायदा व जमिनीतील लोहाची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यासोबत आपण 120-60-40 याप्रमाणे नत्र स्फुरद पालाश किलो प्रति हेक्टर अधिक 10 टन शेणखत प्रति हेक्टरी, मुरवलेले हिराकस 20 किलो प्रति हेक्टरी, 100 किलो शेणखतात 15 दिवस मुरवून आपण जमिनीतून द्यायचं आहे. महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात गव्हाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आपण शिफारशीनुसार अन्नद्रव्याची मात्रा देऊन 2% याप्रमाणे 19-19-19 नत्र स्फुरद पालाश याप्रमाणे विद्राव्य खतांची किंवा 2% DAP या खतांची पेरणीनंतर 55 आणि 70 दिवसानंतर फवारणी करू शकतो. वेळेवर पेरणीसाठी 120-60-40 तसेच उशिरा पेरणीसाठी 90-60-40 नत्र स्फुरद पालाश किलो हेक्टरी द्यावी. विद्राव्य खत फवारणीसाठी 2% द्रावणाकरता 200 ग्रॅम 19-19-19 किंवा DAP खते 10 लिटर पाण्यात आपण मिसळून फवायचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गव्हाचे उत्पादन लक्ष 45 चे 50 क्विंटल प्रति हेक्टर साध्य करण्यासाठी, जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यासाठी व संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी आपण याप्रमाणे खतांची योग्य ती व्यवस्थापन करू शकतो. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होत असेल तर तो दूर करण्यासाठी काय करावं, पीक संरक्षण कशाप्रकारे असावं हे सुद्धा आपल्याला माहीत असणे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रामुख्याने गव्हाच्या पिकावर तांबेरा, करपा, काजळी किंवा काणी, मावा, तुडतुडे याप्रमाणे किडी ज्या आहेत त्या पडत असतात. तर त्यावर नियंत्रण मिळवणे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. तर तांबेरा प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी आपण वेळेवर करायची आहे. पिकास पाणी जरुरीपुरतेच व बेताचं द्यायचं आहे. तांबेरा दिसू लागताच नॅनकोझेप हे बुरशीनाशके 1.5 किलो 500 लिटर पाण्यातून फवारायचं आहे. जरुरी भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करायची आहे.
करपा। गव्हावर करपा रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो। करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाची लक्षणे दिसू लागताच मॅनकोझेब 0.2% या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या 2 फवारण्या 15 दिवसाच्या अंतराने आपण करून घ्यायचे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकावर आपण औषधांची फवारणी करत असताना योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच औषधांची फवारणी करावी। काजळी किंवा काणी या रोगासाठी बीज प्रक्रिया कार्बेंडाझिम 1 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करू शकतो। उभ्या पिकातल्या रोगट उंब्या काळजीपूर्वक काढून नष्ट करू शकतो। काणीग्रस्त रोगट झाडे दिसताच ती आपण काढून नष्ट करायची आहेत। मावा व तुडतुडे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही औषधाची तुम्ही जर फवारणी करू इच्छित असाल तर योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच आपण औषधांची फवारणी करायची आहे। तर थायामिथोझाम 1 ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रिड 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून आपण 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा फवारा जाईल। जैविक उपायामध्ये फर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझिम प्रत्येकी 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून आपण 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा फवारायचं आहे। तर हे करत असताना आपण योग्य ते किडींचा प्रादुर्भाव जर होत असेल योग्य ती काळजी घेऊन जर आपण उपाययोजना केली तर निश्चितच चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला दिसून येतो। तर काढणी आणि उत्पादन हे सुद्धा महत्त्वाचं आहे। बागायती गव्हाची वेळेवर लागवड केल्यास एकरी 18 ते 20 क्विंटल, बागायती गव्हाची उशिरा लागवड केल्यास एकरी 14 ते 16 क्विंटल, व जिरायत लागवड केल्यास एकरी 4.8 ते 6 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळते। कापणी आणि मळणी। पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी। कापणीस उशीर झाल्यास NI 5439 व त्र्यंबक म्हणजेच NI 1W 301 या गव्हाच्या वाणाचे दाणे शेतात झडू शकतात। म्हणून पीक पक्व होण्याचे 2 ते 3 दिवस अगोदर कापणी करावी। कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 15% असणे गरजेचे आहे। गव्हाची मळणी यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा गव्हाची कापण व मळणी कंबाईन हार्वेस्टर मशीनने आपण करू शकतो। तर याचप्रमाणे आपल्याला पाणी व्यवस्थापन करणे देखील महत्त्वाचं आहे। गव्हाची पेरणी शेत ओलवून वापसा आल्यावर करावी। पेरणीनंतर साधारणपणे दर 18 ते 21 दिवसांच्या अंतराने आपण पाण्याच्या पाळ्या द्यायचे। मध्यम ते भारी जमीन पीक तयार होण्यासाठी 4 ते 5 वेळा आपण पाणी देऊ शकतो। पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणे आपल्याला फायदेशीर जे ते ठरत असते। तर याप्रमाणे आपण गव्हाची जर लागवड करू इच्छित असाल तर अशा प्रकारे जर योग्य ती काळजी करून घेऊन आपण लागवड केली तर निश्चितच चांगल्या प्रकारचा फायदा जो आहे तो शेतकरी मित्रांना मिळू शकेल। कारण आता काही दिवस वेळातच या थंडीच्या दिवसातच जे त्या गव्हाच्या पेरण्या होत असतात त्यामुळे आपण योग्य ती काळजी करून घेऊन जर लागवड केली तर शेतकरी मित्रांना देखील चांगल्या प्रकारचा फायदा जो आहे तो मिळू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आमच्या चॅनलवर इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरील प्लेलिस्टला भेट द्या। तिथे तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीतील व्हिडिओ पाहायला मिळतील। तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।